की आमची परिस्थिती पाण्यासाठी फार बिकट आहे. या मागील काळात सुद्धा आपण पाहिलेलं आहे, आम्हाला रेल्वेनं पाणी घेतलेलं आहे मी लातूरकरांनी. आणि स्थानिक नेतृत्व असतील किंवा राज्याचे नेतृत्व असेल, मराठवाड्याकडे बघताना खरंच कुठेतरी दुय्यम आम्हाला वागणूक मिळते असं आम्हाला वाटतंय. आम्हाला मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींना असेल किंवा लातूरच्या, आम्हाला नक्कीच, कारण आम्ही पाहतोय मुंबई पुण्याला असेल, आम्हाला कोणाचा द्वेष करायचा नाही. किंवा विदर्भात असेल, ज्या पद्धतीनं फंड्स मिळतात, ज्या पद्धतीनं त्यांचे कामं होतात, त्या पद्धतीनं मराठवाड्याकडे सिरियसली पाहिलं जात नाही. आज आमची परिस्थिती लातूर असेल, उस्मानाबाद असेल, बीड असेल, पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा आमची अवस्था फार बिकट आहे. मग याच्यावरती ठोस असं कुठलंही शासन गेल्या 50-60 वर्षामध्ये काहीही काम केलेलं नाही. येणाऱ्या काळात तरी आमच्याकडे बघायचं, शासनाचा दृष्टिकोन बदलावं, पाण्यासाठी शासन आमच्याकडे पॉझिटिव्ह बघावं, अन्यथा मराठवाड्यातली जनता पेटून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा मला या तुमच्या माध्यमातून शासनाला सांगावं असं वाटतंय. नमस्कार, मी साधना राजवाडकर, नवराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज नवराष्ट्राच्या ऑफिसमध्ये दोन खास पाहुणे आलेत, त्या पाहुण्यांची सगळ्यात आधी आपण ओळख करून घेऊया. माझ्यासोबत आहेत सुरेश पवार, लातूरचे महापौर, आणि चंद्रकांत बिराजदार, लातूरचे उपमहापौर. तुमचं दोघांचंही नवराष्ट्राच्या ऑफिसमध्ये खूप स्वागत. सगळ्यात आधी मी हा प्रश्न विचारेन की आतापर्यंत तुमची जी कारकीर्द आहे त्याच्यात बरेच अडथळे आले असतील, त्या सगळ्या अडथळ्यांवर म्हणजे मात करत तुम्ही या पदापर्यंत कसे पोहोचलात ते थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. सर्वप्रथम मी नवराष्ट्र प्रिंट मीडियाच्या या ऑफिसमध्ये आज या गणेश उत्सवाच्या निमित्तानं या मुंबई शहरामध्ये लालबागचं दर्शन घेत असताना नवराष्ट्र या ऑफिसला, प्रिंट मीडियाच्या ऑफिसला भेट द्यावी असं मनामध्ये आल्यानंतर हा योग आज या ठिकाणी मला मिळाला. माझ्यासोबत माझे मित्र माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार जे आहेत, खरं म्हणजे आज सचिन सर, बेंबडे सर आणि राजवाडीकडे मॅडम यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. या ऑफिसमध्ये इथं आल्यानंतर जे पाहायला मिळालं ते खरंच कौतुकास्पद आहे. 90 वर्षाची परंपरा घेऊन चाललेला हा प्रिंट मीडिया हा प्रवास, आणि खरं म्हणजे याकडे पाहिल्यानंतर एक कौतुक वाटतं की प्रिंट मीडिया, आजकाल पत्रकारिता आणि प्रेस चालवणं एवढं सोपं नाही, आणि त्या अशा परिस्थितीत देखील हा पेपर जगापर्यंत, म्हणजे या महाराष्ट्रात, आज नव महाराष्ट्र खरं तर महाराष्ट्रातच फिरतो, त्याचबरोबर नव भारत, छत्तीसगड आणि बाहेर MP मध्ये अशा या वेगवेगळ्या राज्यामध्ये देखील ही पत्रकारिता त्या ठिकाणी अत्यंत चोखपणे चांगल्या पद्धतीने केली. ज्याला खरं कारण असेल तर या प्रिंट मीडियामध्ये काम करणारा सगळा कामगार वर्ग, इथले अधिकारी, इथले पत्रकार यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. मी लातूरचा माजी महापौर सुरेश पवार, खरं म्हणजे लातूरचं 5 लाख लोकांची वस्ती आहे. या वस्तीमध्ये काम करत असताना आमच्याकडं मूळ प्रश्न मराठवाडा आपण ज्याला म्हणतो, तर मराठवाड्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे. तर त्यातल्या त्यात लातूर ही तीच परिस्थिती. आपण पाहिलं की मागच्या काळामध्ये ट्रेननं पाणी आपण त्या ठिकाणी दिलं, तशी परिस्थिती, एकदम दुष्काळ परिस्थिती त्या ठिकाणी. आणि मग इथं काम करत असताना, आम्ही महापौर म्हणून काम करत असताना, शहराला लागणाऱ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जे की लोकांच्या मनामध्ये असलेलं शहर ते निर्माण कसं करता येईल या दृष्टीनं तिथं पाऊल टाकले. मी पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महापौर तिथं झालो, आणि पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना पार्टीचं नावही तिथं झालं पाहिजे, शहराला जे अपेक्षित आहेत ते मिळालं पाहिजे. मग हे काम करत असताना आमच्याकडं कलावंत वर्ग, म्हणजे कलाकार जे आहेत, त्यांना तिथं स्टेज मिळत नव्हतं, किंवा नाट्यगृह सारखी जी वास्तू तिथं असावी लागते ती मिळत नव्हती. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा पहिला प्रश्न आपण नाट्यगृहाचा घेऊया, कलाकारांच्या बाबतीमध्ये ते जे शहर किंवा त्यांच्या मनामध्ये असलेले जे प्रश्न आहेत ते घेऊन एक नाट्यगृह त्या ठिकाणी निर्माण केलं. शहराला लागणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या संदर्भामध्ये 350 कोटीची योजना त्या काळामध्ये आम्ही निर्माण केली. म्हणजे पाणी देत असताना कमी पाण्यामध्ये लोकांपर्यंत व्यवस्थित पाणी पोहोचलं पाहिजे ही त्या मागची भूमिका होती. अशी अनेक कामं जिथे की आपण पाहतो की शहरामध्ये, मग
शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी या निमित्तानं आम्हाला मिळाली. आणि इथं आल्यानंतर या तुमच्यासोबत चर्चा करत असताना तुम्ही जाणता की लातूरसारख्या शहरामध्ये, लातूरच नव्हे तर आजूबाजूच्या सगळ्या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे. मग पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून शासनाकडून खरे प्रयत्न झाले पाहिजेत. इथं सगळ्या गोष्टी होत राहतात, परंतु जे मूळ प्रश्न आहे, शेतीला लागणारं पाणी, शहराला लागणारं पाणी, गावखेड्याला लागणारं पाणी, याच्या संदर्भामध्ये जर नियोजन झालं तर निश्चितपणानं लातूर, आज लातूर शहरामध्ये व्यापारपेठ, खूप मोठी व्यापारपेठ आहे, त्या व्यापारपेठेमधून महाराष्ट्रात नव्हे तर जगभरामध्ये जे तुरीचा भाव निघतो, तूर डाळ ज्याला आपण म्हणतो, तो लातूरमधून निघतो. इतकी चांगली व्यापारपेठ तिथं आहे, चांगले व्यापारी आहे तिथं. आणि एक सर्वांगीण विचार केला तर तिथले दळणवळणासाठी रस्ते हे सगळे तिथे चांगले झाले पाहिजे. ते करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून झाला. आणि या व्यापाऱ्याला प्रोटेक्शन देणं किंवा या इंडस्ट्रीज आहेत, पाण्याच्या दृष्टिकोनातून पाणी कमी असल्यामुळे तिथे इंडस्ट्री कमी आहे, त्या इंडस्ट्रीला आम्ही तिथं कसं जोपासता येईल, ही सगळी कामं त्या करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. खरं म्हणजे तुमचं मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन करतो की असा एक चांगला योग. खरं म्हणजे इतिहास आम्ही पाहिलं की 90 वर्षाची परंपरा घेऊन तुम्ही आज जे आमचं सत्कार त्या ठिकाणी केलात, त्यामध्ये सगळा इतिहास आहे आणि पाहायला मिळतं. जर नवीन काय पाहायचं असेल तर ते पत्रकारिता क्षेत्रामध्ये जे पत्रकार सगळं काही जग फिरून हुडकून आणतात आणि आपल्या पेपरच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचवतात, लोकांपर्यंत पोहोचवतात, हे नाविन्य असतं. आणि आज नवमहाराष्ट्र आणि नवभारत या पेपरच्या माध्यमातून इथं पाहायला मिळालं. तुमचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि इथं आमचा सत्कार केला त्याबद्दल तुमचे आभारी या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या पुढच्या वाटचालीला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. अशीच परंपरा आपण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, खरं तर हा परिवार आहे, पत्रकारितेत नवमहाराष्ट्राचा हा परिवार आहे, या परिवाराच्या माध्यमातून एक चांगलं काम लोकांपर्यंत पोहोचावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. मी आणि सुरेश तात्या पवार, माजी महापौर लातूरचे, आम्ही मुंबईला आलेले असताना आमच्या मित्रांनी इथं भेट द्यावं आम्ही अशी इच्छा व्यक्त केली आणि आम्हाला इथं भेट देता आलं. नवराष्ट्र आणि नवभारत आपला जो प्रवास आहे, 90 वर्षाचा प्रवास, खरं तर आज मोबाईलच्या माध्यमातून बातम्या लोकाला ताबडतोब मिळत असताना सुद्धा जी विश्वासार्हता प्रिंट मीडियाने टिकवून ठेवलेली आहे, त्याबद्दल मी प्रिंट मीडियाचं खूप खूप अभिनंदन करतो. आम्हाला या ठिकाणी बोलवलात, आमचा सन्मान केला, त्याबद्दलसुद्धा मी सर्वच आपल्या स्टाफ, आपले सर्व अधिकारी यांचं आभार व्यक्त करतो. लातूर शहरासाठी काम करत असताना माझा, मला पहिलीच वेळ संधी मिळाली, मी पहिलीच वेळेस निवडून आलो होतो, पण स्थानिक राजकारणाच्या काही छोट्या विषयामुळं मला पार्टी लाईन सोडून दुसरा निर्णय घ्यावा लागला आणि उपमहापौर होता आलं मला. तो होत असताना माझा एक सरळ सरळ उद्देश हा होता की ज्या लोकांनी मला निवडून दिले, ज्या शहरातल्या लोकांनी मतदान करून मला तिथं बसवले, त्या लोकांना मी तिथं बसून न्याय देता आलं पाहिजे, मला त्यांना योग्य असं काम करता आलं पाहिजे शहराचं, हा एकच उद्देश होता. आणि त्याच्यामुळं मला पार्टी लाईन सोडून निर्णय घ्यावा लागला. मी मदत केल्यामुळे काँग्रेसचा महापौर बसला आणि मी उपमहापौर झालो भाजपचा. फक्त उद्देश एकच होता की शहरामध्ये ज्या काही अडचणी चालू होत्या, सत्ताधारी असूनसुद्धा शहराकडं निधी देण्याच्या बाबतीत असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील, शहराकडं जो नेतृत्वाचं दुर्लक्ष होत होतं, त्याच्यामुळं मला तो निर्णय घ्यावा लागला. आणि परमेश्वराची इच्छा, कदाचित कोविड काळात मला लातूरकरांची सेवा करायची संधी मिळायची होती. कोविडमध्ये मी उपमहापौर म्हणून बसलो आणि ही वैश्विक महामारी आपल्या देशावर नाही, पूर्ण जगावर आली कोविड, त्या काळामध्ये लातूरकरांची सेवा करण्याची संधी मिळाली. लातूरकरांना त्यातनं भय काढण्यासाठी, तो आजार हा नवीन होता, आपल्याला कोणालाही त्यातलं जास्त काही माहीत नव्हतं, दररोज वेगळे ICMR चे गाईडलाईन्स यायचे, दररोज वेगळं काहीतरी राहायचं, त्या परिस्थितीमध्ये काम करून लातूरकरांचं जीव वाचवता आलं यासाठी मी स्वतःला मी धन्य समजतो, त्या लातूरकरांची सेवा करता आली. पुढील काळामध्ये माझा उद्देश एवढाच राहणार आहे की आमची परिस्थिती पाण्यासाठी फार बिकट आहे. या मागील काळात सुद्धा आपण पाहिलेलं आहे, आम्हाला रेल्वेनं पाणी घेतलेलं आहे मी लातूरकरांनी. आणि
स्थानिक नेतृत्व असतील किंवा राज्याचे नेतृत्व असेल, मराठवाड्याकडे बघताना खरंच कुठेतरी दुय्यम आम्हाला वागणूक मिळते असं आम्हाला वाटतंय. आम्हाला मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींना असतील किंवा लातूरच्या, आम्हाला नक्कीच, कारण आम्ही पाहतोय मुंबई पुण्याला असेल, आम्हाला कोणाचा द्वेष करायचा नाही, किंवा विदर्भात असेल, ज्या पद्धतीनं फंड्स मिळतात, ज्या पद्धतीनं त्यांचे कामं होतात, त्या पद्धतीनं मराठवाड्याकडे सिरियसली पाहिलं जात नाही. आज आमची परिस्थिती लातूर असेल, उस्मानाबाद असेल, बीड असेल, पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा आमची अवस्था फार बिकट आहे. मग याच्यावरती ठोस असं कुठलंही शासन गेल्या 50-60 वर्षामध्ये काहीही काम केलेलं नाही. येणाऱ्या काळात तरी आमच्याकडे बघायचं, शासनाचा दृष्टिकोन बदलावं, पाण्यासाठी शासन आमच्याकडे पॉझिटिव्ह बघावं, आणि आता मराठवाड्यातली जनता पेटून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मला या तुमच्या माध्यमातून शासनाला सांगावं असं वाटतंय. आम्हाला तुम्ही इथं बोलवला, आम्हाला 2 शब्द बोलण्याची संधी निर्माण करून दिली, त्याबद्दल सर्वच नवभारत आणि नवराष्ट्रच्या टीमचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आताच तुम्ही सांगितलं की पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे, तर तो सोडवण्यासाठी शासन दरबारी तुम्ही कसा पाठपुरावा करताय आणि शासनाचा एकूण अप्रोच कसा आहे, म्हणजे कसं चालू आहे सगळं? आता पाठीमागील सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलं होतं, फडणवीस साहेबांशी आमची भेट झाली होती, त्यांना आम्ही विनंती केली होती की लातूरला कायमस्वरूपी जो पाणीपुरवठा आहे तो उजनी डॅममधून जर आपण केला तरच होऊ शकतो, इतर कुठलाही आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, आणि त्याची विजिबिलिटी वगैरे त्यावेळेस तपासणी झाली होती, इस्टिमेटपर्यंत तो गेलता विषय, पण पुढं कुठं माशी शिंकली काय माहीत नाही. जवळपास तो 800,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे, शासनानं द्यायचं पण मान्य केलं होतं, पण पुढं काहीच हालचाल झाली नाही त्याच्यावर, आणि पुन्हा सत्तांतर झालं, हे दुसरे आले. आता काँग्रेस राष्ट्रवादीचं तर म्हणणं असं असतंय मॅक्झिमम लोकांचं की पश्चिम महाराष्ट्राचं पाणी मराठवाड्याला द्यायचं कसं? मागे जो करार झालेले आहेत कृष्णा खोरेमध्ये असेल, गोदावरी विकास महामंडळामध्ये असेल, तो मराठवाड्याला जो 25 TMC पाणी द्यायचं जो करार झालेला आहे कृष्णा खोऱ्यामधनं, तो आजता गायत अस्तित्वात आलाच नाही. तर आमची आग्रही मागणी राहणार आहे की तो 25 TMC जरी आम्हाला दिलं तर कमीत कमी लातूर, उस्मानाबाद, बीड या 3 जिल्ह्याचं पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि काही अंशी शेतीसाठीसुद्धा पाणी मिळेल ते शासनानं करा. आम्ही पाठीमागं फडणवीस साहेबांनासुद्धा विनंती केली होती, त्यावेळेस निवेदनं दिलेले आहेत, आत्तासुद्धा आमचे चालूच आहेत, पण शासन जर सिरियस घेणार नसेल या गोष्टी तर आम्हाला पुन्हा मग कोर्टाचे दरवाजे ठोठावल्याशिवाय आमच्याकडे पर्यायसुद्धा शिल्लक राहणार. सर तुम्ही काय सांगाल पाणी प्रश्न? हे खरं आहे अगदी की 21 TMC पाणी आपल्याकडं कृष्णा खोऱ्याचं म्हणजे लातूरच्या पश्चिम क्षेत्रामध्ये जे कृष्णा खोऱ्याच्या संदर्भामध्ये 21 TMC पाणी आमचं तिथं जातं. चंदुमणी म्हणल्यासारखं त्यातलं पाणी आम्हाला जर थोडंसं मिळालं की धनेगाव आमच्याकडे एकच सोर्स आहे ज्यातून शहरालाही पाणी, इंडस्ट्रीला पाणी आणि शेतीला पाणी तेवढ्याच त्याच क्षेत्रात डॅममधून आपल्याला तिथं पुरवठा करावा लागतो. त्या डॅममध्ये जर पाणी लागतो तिन्ही जिल्ह्याला जे पिण्याचं पाणी मिळते ते धनेगाव डॅममधूनच मिळते. एक क्षेत्र तेवढंच आहे, स्रोतच तेवढा आहे. मग तिथं जर पाणी नदीजोड प्रकल्पमध्ये सुरू केला होता तो नदीजोड प्रकल्पमधून जर समजा आपल्याकडे पाणी कुठं आणता आलं मराठवाडा ग्रीड म्हणून त्यालाही आम्ही संमती दिली की त्याचाही पाठपुरावा केला. म्हणजे शासन या गोष्टीकडे हे मोठे विषय आहेत आणि याला काही करोड रुपये अब्जावधी रुपये लागतात, याला जर शासनानं जोडून पाहिलं आणि हे योजना जर लवकरात लवकर सुरू केलं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील, इंडस्ट्री वाढतील, मराठवाड्याचं नाव पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईसारख्या क्षेत्रामध्ये जी इंडस्ट्री वाढत चालली तसं त्या भागाला इंडस्ट्री वाढत जाईल, हाताला रोजगार मिळेल, काम मिळेल, शेतकरी सगळे या अडचणीतून बाहेर पडतील, या सगळ्या गोष्टी त्या मागचं घेतो आहेत. बघा तुम्ही सगळीकडे खर्च करता पण एक मूळ गोष्ट अशी आहे की पाणी ज्याच्यामुळं हजारो संसार, लाखो संसार आणि व्यवहार त्याच्यामधून टिकू शकतात, आयुष्य त्यांचं व्यवस्थित होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत. माझी या निमित्तानं आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की कुठल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना पाण्यासाठीच्या या योजनेमध्ये शासनानं प्राधान्य द्यावं आणि त्या योजना हाती घेऊन या लोकांपर्यंत पोहोचाव्यात, जेणेकरून महाराष्ट्र आज सदन आहे, सदन पुढे राहावा आणि महाराष्ट्रातली जनता देखील सदन व्हावी, या मागची एवढीच भूमिका आहे. आता मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा केल्या मराठवाड्यासाठी, त्याच्यातल्या कोणत्या उपयोगी आहेत आणि कोणत्या मध्ये अजून म्हणजे इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतंय? अशाच घोषणा पाठीमागच्या विधानसभेच्या अगोदर पण झाली होती, फक्त घोषणाच झाल्या नव्हत्या त्यावेळेस, तर मराठवाडा वॉटर ग्रीड मध्ये 3300 करोड रुपयाचं टेंडर पण झालं होतं. टेंडर होऊन जर ती रद्द झालं असेल
तर या घोषणा किती खऱ्या आहेत आणि किती फसव्या आहेत तो येणारा काळ ठरवेल. येणाऱ्या काळात जर ते ग्राउंडवर खरंच इम्प्लिमेंट झालं तर नक्कीच आम्हाला आम्ही धन्यवाद देऊ सरकारला. पण हे इम्प्लिमेंट होईपर्यंत आमचा तर या शासनावर विश्वास नाही. सर आणि आता लातूर म्हटल्यानंतर एक नाव लगेच लोकांच्या तोंडावर येतं, ते म्हणजे विलासराव देशमुख. विलासराव देशमुखांबद्दलच्या काही आठवणी किंवा किस्से काही असतील तर ते सांगा. साहेबांनी खूप काम केलं. लातूर म्हणजे तसं पाहिलं तर एक छोट गाव होतं. आणि बघा, राजकारणामध्ये एक चांगली व्यक्ती, राजकारण करणारी व्यक्ती जर तिथे नेतृत्व मिळालं तर निश्चितच त्या भागाचा कायापालट होत असतो. आमच्याकडं राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे विलासरावजी असतील, माननीय शिवराज पाटील साहेब असतील, ही सगळी मान्यवर शहराला म्हणजे तिथं उद्देशून काम करत होती. काय नवीन आणता येईल? इंडस्ट्री वाढवल्या. इंडस्ट्री वाढत असताना ह्या सगळ्या गोष्टी आहेत मध्ये येणाऱ्या. कारखानदारी वाढली, पण त्यांनी अगदी जेवढं देता येईल तेवढं देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तिथे. पण पुढील काळामध्ये लोकसंख्या वाढत गेली, त्यांच्या काळामध्ये जेवढं लागत होतं तेवढं होतं नक्कीच. पण आत्ता शहरीकरण झालं, जो खेड्यातील लोक सगळे शहराकडे जास्त संख्येने आले. आणि लातूर शहर एक शैक्षणिक हब आहे. महाराष्ट्रातून विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी येतो. त्याच्यामुळं जो तो लोंडा आहे त्याच्या कॅपॅसिटीनुसार जे काम करावं लागतं पालिकेला, तेवढी आमची आर्थिक परिस्थिती सक्षम नाही. तर शासन जर आमच्या मागं सक्षमपणे उभं राहिलं तर आम्ही लातूर नक्कीच एक नवं लातूर निर्माण करू शकतो. सर, तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये आलात आणि खूप महत्त्वाच्या विषयावर तुम्ही भाष्य केले, मनापासून धन्यवाद.